खरं म्हणजे कराडला नरेंद्र मोदी येणार होते, ते आले असते तर अधिक उत्तर द्यायला चांगले झालं असते, चांगली विजयबंदी झाली असती. मला वाटतं त्यांना इंटेलिजन्सने सांगितलं की कराडपेक्षा साताऱ्याला तुम्ही जा, कराडला काही जाऊ नका म्हणून त्याला सांगितलं. त्यामुळे त्यांनी दुय्यम दर्जाचा फलंदाजमध्ये अमित शहाला पाठवला. अमित शहा आले, त्यांना मी अनेक वेळेला जाहीर प्रश्न विचारतो की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या पोटापणाचे रोजीरोटीचे प्रश्न विचारा, तुमच्या रोजगाराच्या बद्दल सांगा, उद्योगीकरणाच्याबद्दल सांगा, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल सांगा. मग ते या चर्चेमध्ये पळायलाच तयार नाही. ते 370 आम्ही हटवलं म्हणजे कुठेतरी आम्ही मुलूक जिंकून आणलं आहे अशा प्रकारे अमित शहाचं वक्तव्य आहे. साधी गोष्ट आहे की 370 जर पार्श्वभूमी आणि इतिहास पाहिला तर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा माउंटबॅटननं प्रत्येक संस्थानिकाला विचारलं की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे, तुम्हाला भारतात जायचं आहे, तुम्हाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जायचं आहे. काही जणांनी पाकिस्तान निवडलं, काहींनी भारत निवडलं. फक्त जम्मू काश्मीरचे राजे हरिसिंग यांनी आम्हाला स्वतंत्र राष्ट्र व्हायचं आहे म्हणून माउंटबॅटनला सांगितलं. माउंटबॅटन ते मान्य केलं. आज पंडित जवाहरलाल नेहरू नसते तर जम्मू काश्मीर हे स्वतंत्र राष्ट्र असतं आणि त्याच्यामध्ये जो काही धोका यांचा तो झाला असता, पण आज नेहरूंच्या कुशल डिप्लॉमसीमुळं आज काश्मीर भारतात सामील झाले. जेव्हा टोळीवाल्यांनी काश्मीरवर हल्ला केला तो काश्मीरच्या राजांनी नेहरूंना मदत मागितली. नेहरूंनी ती मदत देताना अट टाकली की तुम्ही आमच्या आधी आमच्या देशात विलीन व्हा तर आम्ही ती मदत. आणि त्यात मग हरिसिंगने विलीन व्हायचं मान्य केलं. ते मान्य वाचताना त्यांनी काही अटी टाकली की आमची संस्कृती, आमची भाषा, आमचं राज्य, आमचा थोडंसं विशेष स्थान आम्हाला द्या. तर नेहरूंच्या पुढे प्रश्न होता की विशेष स्थान देणार नाही म्हणून सांगायचं आणि विलीनीकरण नाही झालं तरी चालेल, म्हणून स्वतंत्र राष्ट्र चालेल किंवा काही अटी स्वीकारून आपण विलीनीकरण घेऊया. नेहरूंनी आणि त्यांच्या कॅबिनेटने, आता नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं, नेहरूंचे सर्वपक्षीय मंत्रिमंडळ होतं पहिलं, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आणि जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंचे उद्योगमंत्री होते. आंबेडकर हे काँग्रेस पक्षाचे नेते नव्हते पण ते आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पटेल होते. या सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला की विलीनीकरण होणं गरजेचं आहे आणि त्या अटीवरही विलीनीकरण झालं. म्हणून या ठिकाणी अमित शहाने जर इतिहास चांगला वाचला तर त्यांनी लक्षात येईल आणि वन साइडेड जर सांगितलं नाही, खरं जर वस्तुस्थिती सांगितलं तर ते एक कबूल करावं लागेल. आज पंडित नेहरू होते म्हणूनच काश्मीर भारतात विलीन झाले. आता ही चर्चा झाली खरं आहे, पण जेव्हा पवारसाहेबांनी मला फोन करून सांगितलं की लोकसभेची निवडणूक तुम्ही लढवा, तर मी म्हटलं मला शिस्तीनं विचारावं लागेल. मी शिस्तीनं विचारलं आणि सोनिया गांधींनी मला बोलावलं. सोनिया गांधीनं शरद पवारांनी फोन केला होता की सीट काँग्रेसने लढवावी, पृथ्वीराज लढावी असं त्यांनी मागितलं. दिल्लीला गेलो, आमची चर्चा झाली. त्यानंतर मी फक्त एकच अट सांगितली, त्यातला निम्मा मतदारसंघ माझ्याकरता नवीन आहे. निम्मा मतदारसंघ मी पूर्वी लढवलेला आहे, पाटण, उत्तर कराड, दक्षिण कराड, वाई फलटण आणि सातारा नवीन आहे. म्हटलं आपण एक सगळे बसून मिटिंग घेऊया, चर्चा करू. त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या. मी कराडला आलो, मी माझ्या सहकार्यांना विचारलं, आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या होती की मी तिथं जाऊन कराडला कोणी केलं जातो. मी त्यांना सांगितलं जो काही शेट्टींचा माझ्या नेतृत्व आदेश असेल तो मला स्वीकारावा. त्यानंतर मग चर्चा सुरू झाली पुढं. आमची मीटिंग ठरलेली होती. जयंत पाटील मला भेटायला करायला आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय घ्यावा आणि लोकसभा निवडणूक लढवा. ही चर्चा चालू होती आणि मी त्यावेळेला माझं ओपन माइंड होतं. दोन्हीपैकी दोन निर्णय शिस्तीच्या वेळी तुम्ही मान्य करेल. आणि शेवटी पवारसाहेबांनी मला फोन करून सांगितलं की आमच्यामध्ये ही जागा काँग्रेसच्या घरात म्हणून एकपत झालेली नाही किंवा म्हणजे काही प्रश्न आहे. पण त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की राजीनामा नाट्यवर झालं होतं. त्यावेळेला मला मग काही वेळाने पवारसाहेबांनी सांगितलं की आमच्याकडे एकमत झालेलं नाही. एकमत झालेलं म्हणजे माझ्या नावावर एकमत झालेलं नाही. मी लगेच त्याला सांगितलं की शिंदेवाजीने तिकीट देऊशी संपला, त्यामुळे मी पळालो किंवा मी मैदानात पळकडलं हे खरं नाही. ही जागा राष्ट्रवादीची होती, राष्ट्रवादीने मला दिली असती तरच पुढे लढायचा प्रश्न होता. पण माझ्या नेतृत्वाने मान्यता दिली होती की ते देत असेल तर पुढे लढायला काही हरकत नाही. अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे तर
त्याबरोबर कराडच्या लोकांना मी इथंच राहावं, कराडलाच आमदार जी तीव्र इच्छा प्रकट केली. त्यामुळे आता मला आता चॅप्टर संपलेलं आहे आणि श्रीनिवास पाटील किंवा मी आमच्या दोघं कोणी असतो तर आम्ही ही जागा किमान 2 लाख रुपये आता सुद्धा आम्ही सातारा लोकसभा विधानसभा मतदारसंघात जिंकणार आघाडीचं.